सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. व्हॉइस ऑफ पोलादपूर गणेशजी केसरकर आपलाही यथोचित मानसन्मान करण्यात येईल. आपणही आपलाही यथोचित मानसन्मान आम्ही करतो आहोत. पहिला बॉल कल्पेश मोहिते लोअर फुलटोस पहिल्या बॉलला डीप एक्सा कव्हरला क्षेत्र एक्सा चेडूच्या खाली पहिल्या बॉल वरती अब्बूबाद. एक यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. गणेशजी केसरकर द व्हॉइस ऑफ पोलादपूर या तिसरे पंच बाद पहिला धक्का अभिजित जाधवच्या रूपाने ओस्टेप केली होती आणि त्याच वेळेला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका जसा एक्झिक्यूट झाला पंचांनी साऱ्या गोष्टी दोन अँगलने पाहिल्या. पंच गणेशजी बावीसकर हे नेहमीच एक चांगला निर्णय देण्यासाठी त्यांना पाहिलं जातं. त्यांनी हा निर्णय दिला की खेळाडू इथे बाद आहे. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. शॉर्ट सिलेक्शन थोडस चुकीचं झालं अब्बूचं असंच म्हणता येईल. कारण ऑन साईडला हा स्ट्रोक जर का त्याच्या बॅटमधून आला असता तर जितकं अंतर एक्स्ट्रा कव्हरला गाठलं गेलं ना तितकं अंतर ऑन साईडला जर त्याने गाठलं असतं तर रिझल्ट काहीसे वेगळे असते. क्रिकेटमध्ये जर धरला अजिबात ताण नाहीये. विकेट मिळालाय. अभिजित जाधव इथे बाद झालाय. पळशीलचा एक चांगला खेळाडू इथे बाद होत असताना आपण पाहिलं पुजारी टायगर्स घाटकोपरसाठी त्याने अनेक वेळेला क्रिकेट चांगली खेळली होती तो इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतंय. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती गणेश दोन गणेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल कल्पेशने पहिल्या बॉल वरती यश संपादन केलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. या विनोदजी नगरकर यांना विनंती करीत आपलाही यथोचित मानसन्मान करण्यात येईल. विनोदजी नगरकर साहेब यांचाही यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. आज इथल्या पायरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेला ऑन साईडला हॅलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. हॅलिकॉप्टर लुक दिला होता. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आले. फेकी चांगली झाली आहे. धावा मिळते ती केवळ एक सिंगलने अकाउंट ओपन करत असताना. आज रोहा तालुक्यातील संघ खेळत असताना पाहायला मिळतील. कारण रोहा तालुक्याचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलं त्यांना पण खेळताना पाहायला मिळणार. माणगावचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलं त्यांना पण खेळत असताना पाहायला मिळणार आहात. महाड तालुक्याचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलं त्यांना आपण खेळताना पाहिलं. काहींना पाहिलं परंतु काही अजून बाकी आहेत त्यांनाही आपण खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. त्याच वेळेला आपण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ही खेळाडूंना खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. अर्थात आज क्रिकेटचे तारे सितारे या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळतात. हा चेडू उजव्याशीच्या बाहेर वेगाने टाकलेला हा बॉल गोलंदाजाला दंडित करण्यात येते. बॅटिंग टीम जो वेस्ट साईडसाठी DRS आम्ही देतो आहोत तो आपण गमावला आहात. अनसक्सेसफुल राहिलं याकडे लक्ष वेधूयात. बॅटिंग टीमला वेस्ट साईडसाठी DRS पुन्हा एकदा अवेलेबल नसेल. पुढचा बॉल यावेळेला चेंडू बॅटला ब्रश झाला. आतली कड घेतली होती. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ड्रॅव्हल झालाय. धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे तीन धावा धावफलकावरती आहेत एक खेळाडू बाद झालाय. पहिल्या बॉल वरती यश संपादन केल्यानंतर कल्पेश मोहिते हा असा गोलंदाज आहे ना की फलंदाजाचे चांगल्या रीतीने वैगून ओळखत असताना गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. फ्रंट लाईन गोलंदाज आहे. हा पहा वेगाने इथे टाकला होता चेंडू डावी येशी सोडून जातोय.
दीक्षाहीन राहिला, यस्टांवरती थेट चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा झाला होता. कुठे ना कुठेतरी अतिरिक्त स्वरूपामधून चेंडू आला, व्हाईट प्लस वन अशा धावा मिळतील त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे पाच धावा धावफलका भरली आहेत. धावफलकावरती धावा पाच पाहायला मिळतात. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला डान्सिंग राऊंड विकेट आले, डाऊन डेट ट्रॅक आले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सनील मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शोधामध्ये होता. बॅटने काटा बदलला, वेध घेतला, यष्टी रक्षकाचा वळण घेतलं, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. कल्पेश मोहिते व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल यष्टी रक्षकाचा वेध घेतो. आदरणीय लक्ष्मणजी मोरे साहेब यांचे आगमन झाले, आपले हार्दिक असं स्वागत. शिवसेना विभाग प्रमुख ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या व्यासपीठावरती प्रत्येक पक्षाचे अनेक पदाधिकारी आपण पाहिलेत आणि प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि अवर्णीय आहे. अध्यक्ष साहेबांवरती असणारं प्रेम, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरवरती असणारं प्रेम आपण नेहमीच पाहिलंय. पुढचा बॉल ऑन साईडला केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळेल, एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड साठी पलटलेत, वॉटर रनिंग बिटवीन विकेट. धावांसाठी वेगाने धावत असताना या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलंय. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या पदार्थ आहे, सात धावा धावफलका भरती आहेत, सेव्हन रन्स ऑन दी बोर्ड. फलका भरती धावा पहिल्या षटकाचे अंती जिथे सात पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. गोलंदाजी मार्क वरती सूरजला आपण पाहतो. सूरज सोनावने गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल कमी गतीने टाकला, बॅटची लिडिंग एज घेतली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता. शेखर होते, शेखर मोहिते यष्टांच्या पाठीमागे, परंतु इथे दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. सनील उतेकर बाद स्वरूपामध्ये त्याने खेळाडूला बाद केलाय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, चेंडूने वळण घेतलं. सिद्धेश शेठ जिथे आपण पाहतो यष्टांच्या पाठीमागे, नगरसेवक, बांधकाम सभापती आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्याहूनही अधिक एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि उत्कृष्ट बॅटर तुम्हाला यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने इथे खेळले, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत होता. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय. हर्षला आपण पाहतोय वेगाने ही रन्स इथे कम्प्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या आठ, एट रन्स ऑन दी बोर्ड, आठ धापा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आल्यात. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु एकंदरीत प्रणय कदमचा विचार केला ना तर तो ऑन साईड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. ऑन साईडला चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि म्हणून की काय सातत्यपूर्ण आपण पाहतोय ना की जिथे प्रणय कदमसाठी ही व्यूहरचना आखण्यात येते. ऑन साईडला क्षेत्ररक्षक चांगले तैनात करण्यात आले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
यावेळेचा चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रामध्ये बाईकच्या स्वरूपामधून धाव येते, पंचांनी कळवलंय. नंदूजी मांडेसर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये धाव मिळाली ती. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पधारत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. एक तीक्ष्ण आणि करडी नजर पंचांची पाहायला मिळाली. ऍज अ निडल ऍज अ शार्पर, सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले. या खेळाडूने ना नेहमीच फलंदाजांचे माइंड रीड करत असताना गोलंदाजी केली आहे. अश्विन अण्णांची आठवण होते, काल मी ज्या ज्या वेळेला सुरत सोनावलेला मैदानाच्या आतमध्ये पाहतो त्यावेळेला. कारण एक असा खेळाडू आहे ना की फलंदाजांच्या बॅटशी जास्तीचा खेळत नाही तर त्याच्या माइंडचा सेट करतो आणि माइंडला पाहत असताना किंवा रीड करत असताना त्याने गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू देखील वळण प्राप्त करतोय. हदभर वळण घेतलाय, यशरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आला, 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावगतीने धावफलकावरती धाव आहेत त्या 10. या ऐकूया एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. खेळ संपुष्टात आल्यानंतर 10 आहेत. या आपण आदरणीय लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करतो आहोत. मी भरतजी चोरगे साहेब यांना विनंती करेन, भरतनाथा चोरगे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करावा. स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना स्वागत आणि सन्मान अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान आपण करतो आहोत. पुढचा बॉल कल्पेश लोअर फुल टोस आहे, मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक दूर राहील, धावा इथे मिळतील ते केवळ एक मिळाल्या द्विरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे अंगलट येऊ शकते का? काय डिसिजन घेतोय पंचांनी निर्णय? इथे धावा इथे पळून पूर्ण करण्यात आल्या त्या 2 डिसिजन काही अंशी जो मात्र मागे राहिला याचं कारण राहिलं अनिकेत पवार. धावफलकावरती धाबा आपण जिथे पाहतोय जिथे 12 धाबा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड कल्पेश. या वेळेचा फटका चांगला ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक हर्ष हातून झेल निसटला. अशा रीतीचे कॅचेस व्हायला हव्यात कारण प्रणय एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट ऍब्सोल्युटली खेळाडू होऊ शकतो इथे बाद. आणि यस फिंगर गोज ऑफ खेळाडू होतोय तो बाद. प्रणय कदम रन आउट. कोणत्याही गोलंदाजावरती मोठे फटके मारण्यामध्ये त्याला कदापि स्वर सुतक नसतं. चांगल्या फटक्याबाजीसाठी नेहमी जाणला जातो. परंतु आज संघासाची इथे अडकलेली ही नौका पहिल तिरी त्याला घेऊन जावी लागेल. हलक्या आता सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती जिथे आपण पाहिलं ना तर सन्मान देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. त्या फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 14 पाहायला मिळाल्यात. 13 धावा त्या फलकावरती आहेत.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल ओमसाई क्लब वरंद अँड बारसगाव, त्याच वेळेला त्यांच्या विपक्ष खेळ सरपंच इलेव्हन शिरवली गोरेगाव. या दोन्ही संघांच्या कॅप्टनचं आपण लक्ष वेधूया. चला टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच. लोअर फुलटोज होता हलक्या, त्याने ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. धाव मिळाली ती एक. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल थोड्याच वेळामध्ये. सरपंच इलेव्हन शिरवली गोरेगाव, त्याच्या विपक्ष असेल ओम साई क्लब वरंद बारसगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण करत आहोत. फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 15. लोअर फुलटोज ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य पवार अगदी वेगाने येत असताना उसळी घेणाऱ्या बॉलला प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं दाखवलं. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना चेंडूवरती जणू काय तो झेपावला. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धाबा आहे. त्या सद्य परिस्थितीमध्ये 16 खेळाडू बाद झालेत. ते एकंदरीत आपण पाहतोय 3. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज लॉंग स्टॉपला घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका बाजूला माणगाव तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळतील, शिरवली गोरेगाव मध्ये विभागामधून येणारे खेळाडू, आणि त्याच वेळेला वरंद बारसगाव महाड तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळतील. चला टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष देतोय. नाणेफिकीचा कौल करण्यात येईल टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा अजिंक्य. हा फ्रॅकर बॉल आडवा बाटणे ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोप्पा असेल स्ट्रेट टू द फिल्डर. खेळाडू होईल बाद. टॉस आपण करत आहोत. नेक्स्ट मॅच आर्यन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याला आपण स्ट्राईक रेंडवरती पाहतो आहोत. उजव्याशीच्या बाहेर एक्सा कबरला क्षेत्ररक्षक हर्ष. प्रयत्न चांगले होते, वेगाने आला तो चेंडूवरती, परंतु धावा इथे 2 प्राप्त करण्यात आल्या. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आला. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून एक्झिक्यूट करण्यात आला होता. अशा परिस्थितीमध्ये रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. त्या 2 टॉस जिंकला सरपंच इलेव्हन शिरवली गोरेगाव टीमने, आणि प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता बाची लिडिंग एज. कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मिळेल ती केवळ 1. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय तो सरपंच इलेव्हन शिरवली गोरेगाव टीमने, आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. पहा धावाने इथे थांबल्यात, असं वाटतंय की धावा महाग झाल्यात, कारण धावा आलेल्याच नाही आहेत. एकंदरीत या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय धावा इम्पॉर्टंट आहेत, मोठी लक्ष उभं करण्यासाठी, किंबहुना त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघामध्येही चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगलं लक्ष उभं करावं लागेल. यावेळेचा फटका मिस टायमिंग आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चुकीचं झालंय. धावा इथे मिळतील त्या पुन्हा 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल जिथे 22 धावा फलकावरती आहेत. एक एक रन्स या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे, आणि ती उत्तरार्धामध्ये लढवावी लागेल. एक एक धाव आवश्यक राहणार आहे. ते धावा रोकडं कॅचेस व्हायला हव्यात, आणि अशा स्वरूपाचे कॅचेस मैदानाच्या आतमध्ये
ती जितक्या सहज गतीने व्हायला हव्यात ना तितकेशी झालेले नाही आहेत. हर्षातून दोन जेल निसटलेले आपण या मॅच मध्ये पाहिलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटची पुन्हा एकदा लिडिंग एज घेतलीये का घोषांकित क्षेत्रामध्ये. पंच सांगतायत घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय अर्थात बॅटला चेंडू ब्रज झाला असावा. धाव फलकावरती धावा त्या 23 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर. चार षटकांचा खेळ संपुष्ट झाला. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये 6, चौथ्या षटकामध्ये आल्या 7 धावफलकावरती 23. षटक संपले चौथं. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. आदरणीय विनयजी दीक्षित साहेब, सिद्धेजी सेठ साहेब यांचं विशेष सहकार्य आणि मोलाची साथ संपूर्ण साखरकरांना या आयोजनाला लाभली आहे. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय सिद्धेजी सेठ साहेब आणि त्याच वेळेला विनयजी दीक्षित साहेब यांचे विशेष करून कौतुक आणि आभारी म्हणायला हवेत. मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आज अनिकेतला आपण पाहतोय त्याच्या डाव्या हाताला थोडीशी इजा झाली आहे परंतु तो खेळाडू कुठेही न डगमगता मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपण पाहिलंय. या मॅच मध्ये कशारतीची गोलंदाजी पुन्हा क्षय होईल कारण डावफलकावरती केवळ 23 आहेत. जी पकड मजबूत केली आहे विश्वनाथ अगोंडेच्या विरोधात आपल्याला गोलंदाजी करायची आहे. 2 ते 3 मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ अगोंडेचा निश्चितच असेल. शेवटच्या षटकामध्ये धावा जास्तीच्या गोळा करायच्या डेथो स्पेशलिस्ट गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. हा फ्रॅकर आडवा बाटने ऑन साइड ला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु जिथे धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या दोन केवळ 2 धावा आल्यात. विश्वनाथ अगोंडे दूर राहिले चेंडू पासून. प्रयत्न चांगले होते. शेवटच्या क्षणाला ज्यावेळेला चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू थांबवणं हेच हिताचं राहू शकते हे ओळखलं संदीप कदम यांनी आणि चेंडूला अडवण्यामध्ये ते यशस्वी राहिल्यात. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षडक 5वं षडक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल खोला टाकला. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदवर घेतली जाणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने केवळ 26 धावा धावफलकावरती आहेत. सिक्सरच्या बॉल वरती अनेक सिक्सर लागतात असं नेहमीच म्हटलं जातं परंतु या मॅच मध्ये एकंदरीत सिक्सरचा विचार जर का आपण केला ना तर एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. एकही षटकार या इनिंग मध्ये अद्याप आलेला नाहीये. अर्थात गोलंदाजी ही वरच्या दर्जाची राहिली आहे. गोलंदाज उजवे राहिलेत असंच म्हणावं लागेल. रोहा तालुक्यामध्ये सिक्सरचा बॉल वापरला जातो. माणगाव तालुक्यामध्ये सिक्सरचा बॉल वापरला जातो. त्याच वेळेला पोलादपूर तालुक्यामध्ये सिक्सरचा बॉल वापरला जातो. त्याच वेळेला आपण पाहिलं महाड तालुक्यामध्ये सिक्सरचा बॉल वापरला जातो. आणि याचं कारण आहे ना हे खेळाडू नेहमीच या चेंडूंवरती खेळत असताना चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाल्यात. धावा मिळाल्यात ते एकंदरीत 2 मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा त्या 28. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने तर ऑफिशियल बॉल म्हणून अनाउन्समेंट देखील करण्यात आली की सिक्सरचा चेंडू हा प्रत्येक स्पर्धांमध्येच वापरला जाईल. आणि खऱ्या अर्थाने एकच चेंडू ज्या वेळेला वापरला जातो त्यावेळेला खेळाडूंना गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा जास्तीचा ताण तणाव या गोष्टीचा नसतो. हा चेंडू उजव्याच्या वरती इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. वेस्ट साईड जास्त होती. नो बॉल. बीमरचा नो. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. गोलंदाजासाठी ताकीद असेल. अशा रीतीचे चेंडू केवळ क्रिकेटमध्ये एकदाच अलाउड आहेत. पुन्हा पुन्हा अशा रीतीची गोलंदाजी करण्यात आली तर गोलंदाजी बंद करण्यात येऊ शकते परंतु इथे वेस्ट साईड जास्त होती. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. फ्री हिटचा बॉल. मुभा असेल बॅटरला एक मोठा स्ट्रोक खेळण्याची. जो षटकार पाहायला मिळालेला नाहीये तो येईल का या मॅच मध्ये.
षटकार किंबहुना चौकार दोन्ही पाहायला मिळालेले नाही आहेत, दुर्लभ राहिलेत षटकार आणि चौकार पाहणं। पहा हा चेंडू देखील खाली राहिला, फ्रीच्या बॉल वरती धावा आलेल्या नाही आहेत। गोलंदाजी किती उच्च दर्जाची झाली ही पहा ना मैदानाच्या आतमध्ये, एकही चौकार एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे या मॅच मध्ये। पकड मजबूत केली आहे गोलंदाजांनी आणि अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेत मनोज सुभे फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडूंचे आणि पळशील आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळणारा केवणारे संघ डॉमिनेट झाला, बॅकफूट वरती आहे। अशा परिस्थितीमध्ये इम्पॉर्टंट असणाऱ्या ते रन्स त्याच्या शोधामध्ये स्ट्राईक इन वरती बॅटर विश्वनाथ गोंडेला आपण पाहतोय। या फलकावरती केवळ 30 आहेत, 30 रन्स ऑन दी बोर्ड, त्याही केवळ एक्स्ट्राज आणि सिंगल्स आणि डबल्सच्या मदतीने आल्यात। पुढचा बॉल यावेळेचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू रायझिंग डिलिव्हरी पहा काय टेकऑफ घेतला होता। एखादा एरोप्लेन ज्या पद्धतीने हवेमध्ये टेकऑफ घेतो ना त्या पद्धतीने चेंडू पडला, उसळी घेत घेत यष्टीरक्षकाने चेंडू कुठे गॅदर केला पहा एक्झॅक्टली या पद्धतीने चेंडूने इथे टेकऑफ घेतला होता। जवळपास 7 ते 8 फुटावरती चेंडू फील्ड केलाय। सिद्धेश शेठ यांचंही कौतुक करायला हवं, यष्ट्यांच्या पाठीमागे फिटनेस वरती चांगलं भर त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल, राईट हॅम ऑन विकेटने खोला टाकला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल आलीये, डबलला प्राधान्य डीने देते, धावा मिळाल्या त्या दोन। आंग्रे किचनचे मालक, आंग्रे हॉटेलचे मालक हितेश आंग्रे यांचं आगमन झालंय, या आपलं देखील हार्दिकचं स्वागत। मी विनंती करेल हितेश आंग्रे साहेबांना आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत। पूर्वार्धाचा खेळ संपला, पूर्वार्धामध्ये धावफलकावरती धावा आल्या, आता 32-33 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय। काय घडणार काय बिघडणार या करूया आवाजामध्ये बदल। हरिभक्त पारायण आणि त्याच वेळेला आपण पाहतो की ज्यांच्या माध्यमातून अनेक वेळेला कीर्तनांमधून चांगल्या दर्जाचं कीर्तन ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं, युवा कीर्तनकार हरीजी दिगीकर सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल। कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा। एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात। जे प्रेक्षक क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट खेळाडू पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू या टेनिस क्रिकेटची स्टारकास रायगड जिल्ह्यातील आणि पोलादपूर तालुक्यातील जे खेळाडू खेळत आहेत त्यांचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेटचे चाहते मैदानात उपस्थित झाले आहेत आणि युट्यूबला देखील प्रेक्षक जुडलेत, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। थँक्यू। येस, धन्यवाद। आपण ऐकत होतात अर्थात जयेश भोसले सरणा, अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने भुरळ घातली, तसेच निलेश पवार सर आमच्या साथीला। एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय, स्पर्धा जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 भव्य स्पर्धा आपण पाहतोय। विद्युत ज्योता ती खेळवली जाणी स्पर्धा पलचिल केवणे आले, संघाने फलंदाजी करताना 32 धावा केल्या, 33 धावांचं लक्ष पोलादपूर संघासमोर पाहायला मिळेल, तरी बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील। व
विनायक दीक्षित यांचा संघ शिवाजीनगर पोलादपूर संघ आपल्याला पाहायला मिळते. लक्षाचा बाटला करावा लागेल 33 धावा. आजचं जर रात्र आपण पाहिली तर धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला. धावा सहजासहजी आल्या नाही आहेत, चेसही सहजासहजी झालाय नाही. आज आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातही आपण पाहिलं की षटकारांसाठी प्रत्येक फलंदाज झुंजावत होता. भावे संघाची फलंदाजी आपण जेव्हा पाहिली त्यावेळेस सुद्धा अंतिम चेंडूवर षटकार आला होता. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात पूर्ण या 5 षटकांच्या गुणंदाजीमध्ये आपण पाहिलं तर एकही चौकार किंवा षटकार आलेला नाही आहे. पलचिल केवनाळे संदीप कदम सर आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला कल्पेश अभिजित जाधव पहिलं षटक घेऊन 33 धावा रोखाव्या लागतील. गुलंदाजालाही तारेवरची कसरत असेल, पण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा आपण कमी धावांचे सामने आपल्याला खूप तर रोमांच देऊन जातात. क्रीडानगरीमध्ये आगमन होतोय. आदरणीय नाना जगताप साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असणारी ही स्पर्धा आपण जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. त्या निमित्ताने नाना जगताप साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. समाजकारण, राजकारण आणि त्या पलीकडे क्रिकेटचा खेळ आवडीने नाना जगताप आम्ही त्यांना नेहमीच त्या साहेबांना पाहायला मिळतात. पोलादपूर तालुक्यामधील बऱ्याच स्पर्धा असू देत तिकडे देखील त्यांचं सहकार्य नेहमीच लाभतं असे सर्वांचे आवडते. नाना जगताप साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनुबंध नाना जगताप साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आणि साखरगावावरती विशेष प्रेम नानांचं नेहमीच पाहायला मिळालंय. तसेच दिदी असतील त्यांचं देखील विशेष प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून साखरगावला. तसेच धनंजय देशमुख साहेब हे देखील उपस्थित झालेत. पद्माकर मोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. पिंट्या मोरे तसेच वैभव चांदे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. रायगड जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी नानासाहेब जगताप यांची निवड झाली आणि तेच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच वैभव चांदे साहेब हे देखील उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाना जगताप साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच वैभव चांदे साहेब आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या वतीने आणि साखर ग्रामस्थांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच आपण पाहतोय. एका साईडला जर पाहिलं तर छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर विनायकजी दीक्षित छोटू दीक्षित यांचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये 33 धावा बनवण्यासाठी दाखल झालाय. तर बॅट क्षेत्ररक्षण करण्यामध्ये केवनाळे पळचील ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस धन्यवाद सर. पुढचा बॉल यावेळी सन्मान दिलाय सुरजने. ऑन साईडला स्टेअर केलाय, सिंगल मिळेल इथे. एकेरी धावाने आपलं खातं उघडले. कल्पेश वस्तात बाद झाला, अर्थात शून्यावर बाद झाला होता. संदीप कदम सरांनी एक धाव घेतली होती. धाव संख्या 2, 1-2. 33 धावांचा बाटला करताना या दरम्यान पंकज उमा सरे यांना ही विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. फटका मोठा आहे संदीप सरांचा. आपण क्षेत्ररक्षक दिते टिपलाय. हाई झेल
या पहिल्या षटकात दुसरा मोठा धक्का संदीप कदम सर बाद ढेपले. मागचा मॅच असा सूरजने शेवटपर्यंत थांबून पुलातपूर संघाला विन केला होता. यावेळेस पुन्हा त्याची तारेवरची कसरत पाहायला मिळेल. लाख मुलाची स्पर्धा आपण पाहतोय आणि संघ जर पाहिला तर छत्रपती शिवाजी नगर पुलातपूर या संघाचे संघमालक सर्वे सर्वा विनायकजी दीक्षित साहेब आणि जर पाहिलं तर सिद्धेश शेठ साहेब यांच्या नावाखाली यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि या स्पर्धेला देखील जर पाहिलं तर विशेष सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलंय आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तेच पिंट्या मोरे सन्माननीय सरपंच दिवील यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे कारण अतिथींची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अतिथी कक्षाची शुभाई वाढते. एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. मॅच आता रंगात आलाय. पहिले षटक अभिजित जाधव यांचं अप्रतिम राहिले. दोन मोहरे त्यांनी माघारी पाठवलेत. बिलाल बॅटिंग साठी चकमा दिलाय. वेग भन्नाट होता. वेग अगर स्वार होऊन अभिजित जाधव आता गोलंदाजी करतोय. काही समजू शकला नाही उमजू शकला नाही बिलाल. यावेळेस डॉट बॉल येते. जसा डॉट बॉल येईल पुलातपूर संघावर दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन प्रमुख फलंदाज आता प्रारंभिक बॅटर दोन्ही ओपनर बॅटर मात्र डगआउट मध्ये गेलेत. सूरज नॉस्ट्रॅकला पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन अभिजित जाधव जबरदस्त गोलंदाजी करतात. यावेळेस मोठा फटका. तिसऱ्या वेळेस तिसरा फलंदाजाचा झेल त्याच क्षेत्ररक्षकाकडे होता पण यावेळेस सुदैवाने तो झेल सुटलाय पुलातपूरसाठी. इथे बिलालला जीवदान. जीवदानाचा फायदा होताना दोन धावाही लुटल्या गेल्यात. दोन धावांनी या षटकाची सांगता. यावेळेस पुलातपूरसाठी एक चांगलं घडलंय की हा झेल सुटलाय. नाही ते लगातारचा हा तिसरा एकाच षटकात एकाच क्षेत्ररक्षकाकडे तो झेल आपल्याला पाहायला मिळतोय. तीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. तिसरा फलंदाज बाद होता होता वाचला. अर्थात क्षेत्ररक्षकाकडून चूक. दोन झेल त्याने अप्रतिम त्याच एरियामध्ये टिपले होते. यावेळेस बिलालचा झेल मात्र त्यांच्या हातातून सुटलाय. बिलालला जीवदान मिळाले दोन धावांनी. षटकाची सांगता आपण पाहिलं तर चार धावा उघ्या आल्या. शेवटच्या षट चेंडूवर तो झेल सुटला त्यामुळे दोन धावा आल्या. नाही तर कदाचित तो झेल जर टिपला असता या षटकाचं पृथक्करण वेगळं पाहायला मिळत असतं. दोन धावांनी तीन गडी बाद झाली असते पण आता चार धावा आहेत दोन गडी बाद. दिवीलचे उपसरपंच प्रमोद मोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिकचं स्वागत. मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. थँक्यू. बॅट चिकाडा विकेटच्या माग. जो मागचा मॅच बचावला होता सूरजनी यावेळेस मात्र परतीचा इशारा दिलाय. इथे मात्र सूरजची विकेट जाते पुलातपूरसाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान सन्माननीय आदरणीय हनुमंत नाना जगताप साहेब रायगड शिक्षण प्रसारक कमिटी अध्यक्ष यांचा सन्मान भरत नाना चोरगे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी विनंती करेल भरत नाना चोरगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात हनुमंत अर्थात नाना जगताप साहेबांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून.
केला जातोय जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांच्या वतीने, तसेच साखर ग्रामस्थांच्या वतीने हा विशेष सन्मान जो केला जातोय. या स्पर्धेतील मायेची उबदार चाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय आदरणीय हनुमंत जगताप साहेब अर्थात नाना जगताप यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तसेच शिवसेना संघटक बंटी देशमुख यांचा सन्मान व्यासपीठावरती मिलिंद मालुसरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सन्माननीय बंटी देशमुख यांचा केला जातोय विशेष सन्मान. मिलिंद मालुसरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती आणि या स्पर्धेला दाखल झालेत. पोलादपूर तालुक्यातील साखर गावामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यानंतर उपजिल्हा प्रमुख रायगड पद्माकर मोरे यांचा सन्मान केला जातोय. मी भरत नाना चोरगे यांना विनंती करेल की आपले शुभ हस्ते पद्माकर मोरे साहेब उपजिल्हा प्रमुख रायगड यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय सन्मान. तसेच वैभव चांदे साहेब सरपंच बोरावळे यांचं देखील क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि पोलादपूर तालुक्यातील जेवढ्या स्पर्धा त्या त्या स्पर्धेला त्यांची भेट आणि सहकार्य नेहमीच असतं असे बोरावळेचे सरपंच वैभव चांदे साहेब यांचा सन्मान नाना चोरगे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या नाना चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. सरपंच गावचे बोरावळे गावचे सरपंच वैभव चांदे यांचा केला जातोय विशेष सन्मान. बाजार समितीचे व्हाईस चेअरमॅन वैभव चांदे साहेब आणि कित्येक वर्ष सरपंच पद हे देखील भूषवलंय त्यांचा सन्मान व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसेच पिंट्या मोरे उपसरपंच दिविल सुनील मालुसरे यांच्या शुभ हस्ते सुनील मालुसरे या आपल्या शुभ हस्ते करूयात. दिविल गावचे उपसरपंच पिंट्या मोरे यांचा सन्मान सुनील मालुसरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दोन षटकानंतर पाच धावा फक्त पाहायला मिळतात. युवा नेते अक्षय शेट्टे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. संजय चोरगे यांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 18-28 आता मॅच बसलाय थोडासा महाड साठ पोलादपूर साठी, कारण चांगले विकेट गेले. चार विकेट प्रारंभिक बाद झाले. संदीप कदम सर, कल्पेश मोहिते, सुरेश सोनावणे, बिलाल. आता आपण पाहताय अजिंक्य आणि शेखर आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. स्ट्राईकला अजिंक्य, तिसरं षटक अभिजित जाधव तिसरं षटक घेऊन. अठरा 28 मॅच बसताना पाहायला मिळते. पण अजिंक्य आहे एक आशा आहे पोलादपूर साठी. हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटला ब्रश झाला होता. रिॲक्शन असं दिसते क्षेत्ररक्षकांची की हा झेल सोडला यष्टरक्षकाकडून. आणखीन एक धक्का मिळाला असता पोलादपूरला. धावाची संधी होती. तर सनी विचारे साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर टीम साठी आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांच्या स्पर्धेसाठी. सनी विचारे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचे देखील आभार. तर या स्पर्धेसाठी विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ साहेब यांचं विशेष सहकार्य, लाख मलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सिद्धेश शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित साहेब आपलं मनापासून आभार. थँक्यू. हलक्या बॅटने खेळलं. इथे एक सिंगल घेतली चुरटी अजिंक्यने.
आता एकेरी दुहेरी दावा करून थोडस मनोबल वाढवावं लागेल, स्वतःच कॉन्फिडन्स घ्यावा लागेल आणि मग मोठे फटके खेळावे लागते की स्टेबल द्यावी लागेल, कारण पडझड झाले, लगातारच्या अंतरालमध्ये विकेट गेलेत, कुठेतरी स्थिर स्थावर व्हावं लागेल पहिले पोलादपूर संघाला आणि मग मोठे फटके खेळावे लागतील. तोच प्रयत्न अजिंक्यच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक सिंगली घेतली संघाची धावसंख्या आपण पाहाल तर 6 धावा 33 धावांचा पाठलाग. पण मी म्हटलं होतं की कमी धावा या मात्र बऱ्याच वेळेस फलंदाजांना त्रास देत असतात. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, इथे धाव घेण्याची कुठली संधी नाही. यशित रक्षकीचा डिप्प्या बॅकवर्ड पॉईंटवरून वेगाने निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. काय गोलंदाज अभिजित जाधव करताय, स्वप्नत गोलंदाजी राहिली. पहिले षटक 4 धावांचा अर्थात शेवटच्या चेंडूवर ज्या 2 धावा गेल्या तोही जेल सुटला होता, नाही तर पहिल्या षटकात 3 विकेट मिळाली अभिजितला. या षटकात आपण पाहिलं आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळले, ती अवघी सिंगल दिले. जबरदस्त भेदक गोलंदाजी, प्रात्यक्षिक वेगावर स्वार होते, अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी अभिजितची पाहायला मिळते. आकूट टप्प्याचा चेंडू इथेही फलंदाज बसलाय, खराब स्ट्रोक सिलेक्शन, आणखीन एक फलंदाज पोलादपूरचा डगआउटच्या रस्त्याला, लागोपाठचा विकेट. नवीन फलंदाज यश मैदानात दाखल होते. पोलादपूर संघ याच्या नावाने विचार करत असेल की यश आपल्या या मॅच मध्ये सुद्धा मिळू दे. यश फलंदाजीला गेला आहे तर पाहूया यशला कितपत यश येते. हा सामना पोलादपूर साठी वाचवण्यासाठी नासिकला अजिंक्य आहे, त्याच्यावर जबाबदारी आता वाढली. अभिजित जाधव जबरदस्त फॉर्मात आहे, अफलातून गोलंदाजी तो करतोय. याही वेळेस फलंदाजाला चारीमुंड्या चित केले, कुठलीही मुभा देत नाही, समजत नाहीये, उमजत नाही. प्रत्येक फलंदाज येत आहेत, बॅट फिरवत आहेत, धावा येत नाहीत, बाद होत आहेत, माघारी परत आहेत, काय चाललंय मैदानात हे कळलं. एक भयानक स्वप्न जसं आहे या पोलादपूरसाठी संघासाठी, धावा मात्र अजिबात येत नाहीत, धावांचा दुष्काळ. धावा थांबल्या, धावांना बांध घातला अभिजित जाधवनी. शेवटचा चेंडू असेल, अफलातून गोलंदाजी करतोय अभिजित जाधव. आज त्याच्या क्रिकेटिंग करिअरला एक डोळ्याचं पारणं पेटणारा स्पेल इथं पाहायला मिळते. बॅट कट घेतली, ब्रज झाला बॅटला, बॅटची बाहेरची कडा विकेट किपरला बीट करत विकेटच्या मागं गोशांगी क्षेत्रामध्ये एक सिंगल येते पोलादपूरसाठी. बऱ्याच उशिराने का होईना पण एखादी सिंगल आले. अभिजित जाधवचं स्पेल पहा, पहिल्या षटकात 4 धावा 2 गडी बाद केले. दुसऱ्या स्पेलमध्ये जेव्हा दुसरं तिसरं षटक घेऊन आले तेव्हा 2 धावा अवघ्या दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. अर्थात आपण पाहिलं तर 6 धावा देऊन 3 मोहरे त्यांनी माघारी पाठवले. संघाची धावसंख्या 7 धावा 12 26 12 चेंडू 26 धावांची गरज. 12 26 7 झाले 7 पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात सिंगल, तिसऱ्या षटकात 2, टोटल 7 धावा. त्यामुळे आता 26 धावा आणखीन पाहिजेत. 12 चेंडू फक्त मर्यादित आहेत, पण क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी याला म्हटलं जातं. कारण बऱ्याच वेळेस अनाकलनीय दिले, अविश्वसनीय दिले, जेव्हा जेव्हा आपण अपेक्षा करतो त्या त्यावेळेस क्रिकेटने अपेक्षा भंग केलाय. आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की असं घडलं पाहिजे, त्याच्या विपरीतच घडताना दिसतं, ते म्हणजे क्रिकेट आहे. म्हणून तर तुम्ही आम्ही सगळेजण या क्रिकेटवर इतके प्रेम करते.
प्रत्येक जण इथे जमलाय त्या प्रत्येकाने क्रिकेट कधी ना कधी खेळलंय, शाळा बुडवली, कॉलेज बुडवलंय, घरच्यांचा बोल खाल्लाय, सरांचा मार खाल्लाय, बरेच काही कारनामे केलेत, पण क्रिकेट खेळलंय जरूर. इतकं प्रचंड वेळ या क्रिकेटने आपल्या सगळ्यांना लावले. आज आपण पाहिलं तर रात्रीचा एक वाजलाय तरी आपण क्रिकेटसाठी सगळेजण जागे आहोत. हा क्रिकेटची जादू आहे फक्त. फलंदाजीसाठी अलंकार जबरदस्त गोलंदाजी मागच्या सामन्यात अलंकारने केली होती. अफलातून स्पेल होता त्याचा. एक षटक फक्त त्याला मिळते प्रत्येक सामन्यात, पण साई चेंडू 100% योगदान देऊन तो गोलंदाजी प्रत्येक वेळेस करतोय. आता क्षेत्ररक्षणात बदलाव करताना आपल्याला सातत्याने दिसतोय. आता पुलतपूरची शेवटची आशा आणि अपेक्षा जी आहे ती फक्त आणि फक्त अजिंक्यवर आहे. अजिंक्य काय करेल आणि सुवर्ण संधी आहे. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये कुटुंबाला साथ देता तेव्हा कुटुंब तुमची आठवण ठेवते. कठीण परिस्थितीत तुम्ही जेव्हा संघाला साथ देता, संघाच्या अडचणीत जेव्हा धावून येता तेव्हा तेव्हा संघ तुमची आठवण करत असतो प्रत्येक वेळेस. आणि अशा प्रत्येक वेळेस कित्येक वेळेस असे प्रसंग त्याच्या समोर आलेत. अशा कित्येक मॅचेस त्यांनी पुलातपूरसाठी एका हाती जिंकून दिलेत. अजिंक्य पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करेल का या मॅचमध्ये हे पाहणं तितकेच महत्त्वाचं राहील पुलातपूरसाठी. पुढचा बॉल घेऊन अलंकार अजिंक्यसाठी 12 चेंडू 26 धावांची गरज. आकूट टप्प्याचा स्लो ओव्हर 1 समजू शकला नाही अजिंक्य. डाव्या अस्थीच्या बाहेरचा चेंडू, व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. गोलंदाज नाराज आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत गोलंदाज, पण पंच आहेत मैदानात. बऱ्याच वेळेस काय होतं, बरेच प्रेक्षक बरेच खेळाडू स्वतःच पंच होतात, पण त्यासाठी आपण ऑफिशियल पंच ठेवलेले असतात. पण जेव्हा जेव्हा गोलंदाजाला वाईट दिला जातो तेव्हा तेव्हा गोलंदाज नाराज आपल्याला पाहायला दिसतो. कारण करताना क्रिकेटच्या मैदानात सासू सुनेचे नातं चालतं. त्यामुळेच द ग्रेट सर डॉन ब्रॅडमन यांनी पुस्तकात लिहिले, मैदानातील दुर्दैवी माणूस म्हणजे पंच. कारण वाईट दिला नसता तर फलंदाज नाराज, वाईट दिला आता गोलंदाज नाराज. आणि बावीसकर सर त्यांनाही ते आठवते नक्कीच, कारण असे कित्येक वेळेस त्यांना टेबल लावावं लागतं. बऱ्याच वेळेस आपण पंच हे दुर्लक्षित करतो, पण मी सातत्याने सांगत असतो प्रचंड मेहनत असते. तुम्ही आपण पाहू शकता चव्या पुढच्या मॅचमध्ये हा फटका चांगला आहे. अंदाधुंद बॅट फिरकावले, चांगला फटका येतोय. गोशांकी क्षेत्रात जाईल का? यस, एकच धाव येईल. गोशांकी क्षेत्रात जातोय. फटका मोठा होता पण दुर्दैव आउटफील्ड करा. एकेरी धाव फक्त मिळते. संघाची धाव संख्या 9. एक एकनी काम भागणार नाही हे पक्क अजिंक्यलाही माहिती आहे. मोठे फटके खेळण्याचा त्याचा मनसुबा मान जरूर आहे. त्याला आज यश येताना दिसत नाहीये, पण तो हार मानायलाही तयार नाहीये. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन अलंकार. हा खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली जाते, दबाव टाकण्याचा भरपूर प्रयत्न केला जातोय पंचांवर, पण पंच तसमस सुद्धा होत नाही. आपल्या जागेवर स्थिर, अतिशय शांत, चांगला निर्णय तो पंचांच्या माध्यमातून. कुठल्याही दबावाला ते बळी पडताना दिसत नाहीत. पंचांची आपण चर्चा करतो, प्रचंड उन्हात अनात आपल्याला पंचांचं काम करताना आपल्याला हे पंच पाहायला मिळतात. एका जागेवर स्थिर राहून तुम्हाला अचूक निर्णय द्यायचे असतात. खूप चांगली पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही पंच आमचे ऑफिशियल. पुन्हा एकदा अलंकार अजिंक्यसाठी. इथे रणपणे थोडासा बिघाड, पंच मृत घोषित करतात त्या चेंडूला. डेड बॉल. पुन्हा गोलंदाजी मार्कवर अलंकार. मॅच अजूनही आहे, दोन्ही बाजूला कधीही मॅच पलटेल. एक बिग हिट पोलादपूर या मॅचमध्ये इन होईल त्याच्याच प्रतीक्षेत संपूर्ण पोलादपूर टीम आणि अजिंक्य सुद्धा आहे. पुढचा बॉल. आकू टप्प्याचा फटका चांगला सजवला क्षेत्ररक्षक, तिथे आलाय. याही वेळेस टिपला जेल. शेवटची आशा दुसर दुसर दिसत होती त्याच्यावरही पोलादपूरला. आता फिरले पाणी, कारण माघारी यावं लागेल यावेळेस अजिंक्यला. दिवाश ग्राफिक्सचे मालक अविनाश दाबेकर यांच्याकडून कॅश प्राइस 500 रुपये आले.
नक्कीच अप्रतिम झेल होता, कारण हा निर्णायक झेली सर होता, कारण अजिंक्य होता तोपर्यंत पलचिल संघालाही माहिती होतं की अजिंक्य धावा करू शकेल, पण अजिंक्य माघारी परतलाय. एक उत्कृष्ट झेल, कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो, पकडू कॅच जितो मॅच, हा तसाचा कार्बन कमाल कॅच होता. अप्रतिम झेल टिपला, फलंदाज माघारी परतले. उजाष्टीच्या बाहेर पंच वळतायत, दोन्ही आत जमिनीला समांतर. येस इट इज अ व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव येईल. धावा संख्या पहिल्यांदा दुहेरी अंकामध्ये जाते, 10 धावा. शिवा पार्टे न्यू बॅटरी इन झालेत सायकिंडला, स्ट्राइकला यश. आणखीन एक डॉट बॉल मॅच, एक एक डॉट बॉल प्रमाणे आता पोलादपूर पासून कैक लांब निघून गेले असं वाटायला लागले. विकेट गेलेत लगातारच्या अंतराल मध्ये आणि डॉट बॉल सातत्याने टाकलेत. जबरदस्त गोलंदाजी अलंकारची पाहायला मिळते. या षटकात दोन वाईड अतिरिक्त चेंडू त्यांनी जरूर टाकलेत, पण धावांना रोखी लावलाय, धावा दिलेले नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल, आता मात्र धावा दूर दूर पर्यंत दिसत नाहीयेत. लगातारचे डॉट बॉल, 7 चेंडू 23 धावा, अंतिम चेंडू अलंकारचा या षटकातील. 7-23, 7 चेंडू 23 धावा. सुरेख दाजी इथे मॅच मध्ये 32 धावा डिफेंड केल्या होत्या, याही मॅच मध्ये तिची पुनरावृत्ती करताना दिसते. ते 30 धावा वाचवताना आपल्याला दिसतील. पलचिल संघ जबरदस्त गोलंदाजी, 6 चेंडू 23, लगातार 3 शेवटचे चेंडू डॉट टाकले नवक्या नवक्या फलंदाजाला शिवा पार्टीला. आता यशला मिळेल स्ट्राईक. 6 चेंडू 23, 4 बिग हिट मारायला लागतील यशला, तरी यश संपादन करायचं असेल पोलादपूर संघाला. चला टीम मीटिंग नको आहे. 7-23, काही वेळेस असे मॅच आपल्याला बदलतानाही पाहायला मिळालेत, कारण क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे. सामना एक मोठा फटका, पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आर्यन, सहा चेंडू 23 त्याला करायचे आहेत. यश पोलादपूर साठी यश संपादन करेल का, त्याला पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायला लागणार आहे, कारण 6 चेंडू 23 तुम्हाला आता वावून आहे डॉट बॉलची. आता प्रत्येक बॉलवर बिग हिट करण्याची गरज आहे आर्यन. यश साठी पुढचा बॉल, कोलर टप्प्याचा चेंडू, इथे एक सिंगल फक्त दिसते, क्षेत्ररक्षक येतात वेगाने चेंडूवर, एकच धाव मिळते. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर आदळला, जबरदस्त गोलंदाजी आर्यनची. मागच्या सगळ्या गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली आर्यननी पाहिले, त्यांच्या पावलावर पाऊल देऊन तोही त्याच प्रकारचा चेंडू हाताळते. यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अवघी एक धाव पोलादपूर संघासाठी, एकरी धावाने धावसंख्या पुढे सरकली 11 धावा. आता 5 चेंडू 22 करायचे आहेत शिवा पाडे. गोशांकी क्षेत्रामध्ये मेल फक्त एक धाव, धावसंख्या 22, 12 धावा, अजून 21 करायचे आहेत. 4 चेंडूत 21 करायचे आहेत, 12 धावा अवघ्या झाल्यात. 3 षटकार 1 चौकार, एकविसावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल अवघ्या आल्यात पोलादपूरसाठी. या मॅच मध्ये एकही चौकार
पाहायला मिळते का नाही शेवटपर्यंत. फुलटाज होता चेंडू, हाई खेळता आला नाही, बॅटल चिकट, विकेटच्या मागे एक धाव सिंगल, तीन चेंडूत 20 धावांची गरज. तीन षटकार येऊनही सामना बनत नाहीये, काय मॅच राहिले, एकही चौकार नाही आणि एकही षटकार नाही आतापर्यंत. पहिली मॅच असेल या स्पर्धेतील, दोन्ही इनिंगला एकही चौकार नाहीये, पूर्वार्धात ही पाहायला मिळाला नाही, सेकंड हाफ मध्ये सुद्धा उत्तर अर्धात सुद्धा एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाही. हा फटका चांगला आहे, कव्हरेजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकेरी दाबील. आता फक्त सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे पलचिल संघासाठी. हा सामना जवळ जवळ आता विजयाच्या उंबरठ्यात उभे आहेत, दोन चेंडू फक्त शेवटचे शिल्लक आहेत. चौदा धावा ऑनबोर्ड, हाही फटका बसलाय, राहता राहता काय राहिले तर आणखीन एक विकेट जातोय पोलादपूर संघाचा. लगातारच्या अंतराला आणखीन एक विकेट,